शेतकरी मित्र नमस्कार यशवंत गव्हाणे अग्रिटिंगमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बंधूचं स्वागत आहे शेतकरी मित्र आपण पीक उत्पादनामध्ये एक मोठा खर्च करतो तो म्हणजे पीक संरक्षण पिकांना कीटकनाशक फवारणं बुडशीनाशक फोरणं किंवा टॉनिक फोरणं किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यावर खूप मोठा खर्च करतो आणि अनावधानानं हे फवारणी करताना किंवा इतर गोष्टी करताना आपल्याकडं काही त्रुटी राहून जातात किंवा काही उणीवर राहतात काही चुका होतात आणि मग आपल्याला एवढी भरमसाठ औषधं मारूनसुद्धा रिझल्ट मिळत नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये फिरताना असं पाहायला मिळालं की अक्षरशः कीटकनाशक बुरशीनाशक किंवा टॉनिक किंवा इतर गोष्टी असतील ह्याचा अक्षरशः खच पडलेला असतो पण बिचार हताश असतो की मी एवढी औषधं मारली पण माझ्या बागेमधली कीड जात नाही किंवा माझ्या पिकावरची कीड जात नाही मी एवढे औषध मारली माझ्या बागेमध्ये जोर वगैरे हो तूच जात नाही किंवा अपेक्षित फळधारणा होत नाही अपेक्षित फळाची वाढ होत नाही उत्पन्न मिळत नाही तर हे असं का होतं ते आपण ह्याच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया व्हिडिओच्या सुरुवातीला मी सर्व शेतकरी मित्रांना सांगेल कृपया हा व्हिडिओ स्किप करू नका कारण हा प्रत्येक पॉईंट महत्वाचा आहे यातला कुठला ना कुठला पॉईंट आपल्या व्यवस्थानाशी किंवा आपल्या परिस्थितीत जुळत असेल आणि अनावदान तोच पॉईंट स्किप झाला तर आपल्याला परत आहे त्या समस्येला सामोरं जावं लागेल आता फवारणीचं जे आपण औषध फोडतो त्याचा रिझल्ट मिळण्यातला एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे की तापमान कारण फवारणी करण्याची वेळ मी म्हणाल की हे सगळं आपल्या शेतकरी हातात नाही मनुष्य में लेबर मिळणं किंवा इतर गोष्टी औषध मिळणं पंप मिळणं किंवा सगळ्या गोष्टी जुळून येणं हे आपल्या बऱ्याच वेळा शेतकऱ्याच्या आवाख्याच्या बाहेर असतं पण किमान त्याची सांगड घालून ह्या गोष्टी जर व्यवस्थित जुळून आणल्या तर आपल्याला खूप चांगला फायदा मिळू शकतो आपण जेव्हा पिकावर किंवा झाडावर फवारणी करतो बागेत फवारणी करतो तेव्हा बागेतलं किंवा ते त्या वातावरणात असणारं तापमान खूप महत्वाचा घटक आहे अठरा ते तीस अंश सेल्सिअस जर तापमान असेल तर आणि तरच आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळतो अन्यथा ता तापमान अठरापेक्षा कमी असेल कारण काही बागाय रात्री आहेत रात्रीसुद्धा फवारणी करतात जर अठरा अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी असेल आणि किंवा तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर रिझल्ट मिळत नाही कारण अठराच्या खाली असेल तर झाडाच्या सर्व क्रिया मंदावलेल्या असतात प्रकाश संश्लेषण असेल किंवा इतर गोष्टी असेल ह्या पूर्णपणे मंदावले कारण तापमान कमी तापमानामध्ये झाडाच्या सर्व जैव रासायनिक क्रिया मंदवलेल्या असतात आणि ज्यावेळेला तीसच्या वर आपण जातो तापमान जातं सुद्धा बरीचशी कीटकनाशक ही ओलाटायला असतात म्हणजे पटकन उडून जातात ज्यावेळेला तापमान जास्त असतं त्यावेळेला झाडावर पोचायच्या अगोदर फवारणीतून पंपातून जेव्हा स्प्रे बाहेर पडतो त्यावेळेला झाडावर पोचायच्या अगोदर ते जे वा फुल निघून जातात आणि झाडावर फक्त जातं पाणी त्यामुळं तीस अंश सेल्सिअसपेक्षा जर तापमान जास्त असेल एक दोन सेंटीग्रेड फरक चालेल पण तीस अंश सेल्सिअसच्या जा वर जर तापमान वाढत असेल तर आपल्याला फवारणीचा रिझल्ट मिळणार नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे हवेमधली किंवा त्या बागेच्या परिसरामधली आर्द्रता जर तापमान वाढलं तर आर्द्रता कमी होते हे साहजिक आहे अपेक्षित रिझल्ट मिळण्यासाठी साधारणपणे साठ ते पंच्याऐंशी टक्के जर सापेक्ष आर्द्रता असेल हवेमधलं बाष्पाचं प्रमाण असेल तर आपण जे औषध फवारणी करतोय त्याचा खूप चांगला प्रभाव किडीवर होतो आणि किडी आणि रोगाचं नियंत्रण करू शकतो जे आपण टॉनिक फवत असू ज्या गोष्टी फळद असो त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्या शेतावर मिळतो त्यामुळं फवारणी करताना हवेमधली सापेक्ष आर्द्रता साठ ते पंच्याऐंशी टक्के असावी तर आपल्याला फवारणीचा खूप चांगला प्रभाव किंवा रिझल्ट आपल्याला मिळू शकतो आता फवारणीची वेळसुद्धा महत्त्वाची आहे खरं तर ज्या जे पिकं अवस्थेमध्ये असतात अशा पिकावर सकाळी फवारणी करू नये कारण परागीभवन करणारे मधमाशा असतील किंवा इतर विविध प्रकारचे कीटक हे परागीभवनासाठी सकाळी येतात काही अपवाद म्हणजे दोडक्यासारखं पीक सोडलं सर्व पिकांची फुलं सकाळी उमलतात आणि सर्व कीटक असतात परागीभवन करणारे सकाळी सकाळच्या वेळ खूप सक्रिय असतात त्यामुळे कृपया सकाळी फवारणी करणं टाळावं एक तर सकाळी अर्धा तास जास्त असते दव असतं आणि तुम्ही फवारलेलं औषध सुद्धा त्याची तीव्रता टिकून राहत नाही पण तीव्रता हा एक भाग झाला पण दुसरा महत्वाचा भाग की परागी परागीभवन करणारे कीटक मारले जातात कीड मारता मारता कीड बाजूलाच राहते सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट होतं म्हणजे परागभवन करणाऱ्या मधमाशा असतील किंवा इतर कीटक मारले असतील तर फक्त फुलूर अवस्थेमध्ये सकाळी फवारणी टाळावी दुपारी अडीच तीन नंतर तुम्ही फवारणी करू शकता त्याच्यानंतर पुढचा घटक महत्वाचा आहे की वाऱ्याचा वेग जर वाऱ्याचा वेग पंधरा किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त असेल तर आपण जी फवारणी करतो ती सगळी औषधं झाडापर्यंत पोहोचत नाहीत वाऱ्याच्या वेगानं बाजूला निघून जातात आणि फवारणी करणाऱ्याच्या अंग फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या कामगाराच्या अंगावर किंवा इतर ठिकाणी अपय होतो त्यामुळं फवारणी करताना वाऱ्याचा वेग ज्यावेळा कमी असेल म्हणजे पंधरा किलोमीटर हे एक शास्त्रीय सिद्धता किंवा शास्त्रीय दृश्या सिद्ध केले के की ह्याच्या आत फवारणी असेल तर खूप चांगला रिझल्ट मिळतो आपण प्रत्येक गोष्टी मोजू शकत नाही पण शेतकऱ्याला अंदाज देतो की आज वाऱ्याचा वेग जास्त तर आज फवारणी करणं टाळाव किंवा थोडा वेळ थांबणं फायदेशीर ठरेल त्यामुळं वाऱ्याचा वेग हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक अतिशय महत्त्वाचा घटक आहे की जे आपल्या फवारणीचा रिझल्ट मिळण्यासाठी गरजेचं आहे किंवा त्याचा विचार करणं गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचा घटक की आपण फवारतोय काय पिकाचे पिकावर कीड आहे रोग आहे पिकाला परागी होऊन कोणती क्रिया किंवा त्याची वाढीची अवस्था काय आहे कीड कोणत्या प्रकारची आहे कीड रस शोषणारी आहे पानं खाणारी आहे किंवा रोग आहे तो बुडशीजन्य आहे विषाणूजन्य आहे हे पहिल्यांदा पक्क माहीत असणं गरजेचं आहे नाहीतर बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात दोन आंतरप्रवाही कीटकनाशकं एक सासून स्पर्शजन्य कीटकनाशक एक बुडशीनाशक एक कुठलं तरी असं दिलेलं टॉनिक आणि एक मायक्रोनेटेड असे चार ते पाच प्रकारची औषधं वेगवेगळी औषधं एकत्र मिक्स करतात आणि मग नक्की रिझल्ट मिळतो का नाही हा म्हणजे प्रश्नच राहतो कारण आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्यावर कीड कारण बऱ्याच वेळा असं होतं आपल्या आपल्याकडे मिलीबग ही एक कीड खूप झपाट्यानं वाढत आहे मिलीबग आणि नारळावरची रुगोज व्हाईट फ्लाय हे किडे बऱ्याच जणांना ओळखता येत नाही आणि हे सर्वसामान्य जणांचं मत असतं की हा रोग हो आहे बुरशीने रोग आहे किंवा पांढरी पावडर आहे हो हा रोग आहे तर कृपया आहे किडीत त्यामुळं पहिलं हे खात्री झालं पाहिजे पटलं पाहिजे की आपल्या पिकावर कीड आहे का रोग आहे त्यानुसार आपण औषध निवडणं गरजेचं आहे पण हे समजलं तर ते कीड कोणत्या प्रकारचे रस शोषणार असेल तर त्याला अंतर कीटकनाशक पानं खाणार असेल त्याला स्पर्श कीटकनाशक निवडणं गरजेचं आहे आणखी एक महत्वाचं की बाजारात खूप प्रकारचे औषध मिळतात बऱ्याच वेळा दुकानदार हे वापरून बघा हे वापरून बघा वापरून बघा ना रिझल्ट मिळणार पाहिजे त्यामुळे ते निवडताना त्या पिकासाठी शिफारस केलेलं आहे का त्या पिकाच्या त्या किडीसाठी शिफारस केलेला आहे का आणि त्याचं प्रमाण किती आहे हे खात्री करून घ्या आणि कोणतं कुंत औषध कोणत्या औषधामध्ये मिसळायचं आणि कोणत्या औषधामध्ये मिसळायचं नाही हा कॉम्पेटेबिलिटी चार्ट असतो किंवा मिसळण्याचा जो तक्ता असतो हा कृपया माहीत करून घ्या किंवा कोणत्या आपण जे फवारणारं कीटकनाशक आहे जे बुरशीनाशक एकमेकात मिसळू शकतो का या गोष्टीचा पण पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे फवारणीचा अपेक्षित रिझल्ट मिळण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी जे पाणी आपण फवारणीसाठी वापरतो हे पाणी कोणत्या दर्जाचं आहे पाण्याची गुणवत्ता काय आहे त्याच्यावर सुद्धा रिझल्ट खूप प्रभाव ठरतो हो किंवा पाणी हा घटक खूप प्रभावी किंवा महत्त्वाचा ठरतो जर पाणी गढूळ असेल तर बरीच तणनाशकं प्रभावीपणे काम करण्यासाठी त्याचा रिझल्ट मिळत किंवा बरीचशी कीटकनाशक कि आहेत ती अपेक्षित रिझल्ट द्या देत नाहीत पण पाणी गढूळ असणं हे फवारणीसाठी घातक आहे किंवा त्रासदायक ठरू शकतं त्याच्यानंतर हार्डनेस म्हणजे पाण्याचा पण आपण म्हणतो हे पाणी जड आहे पाणी जड कधी असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्या क्षारास जर प्रमाण जास्त असेल पाणी जड असतं आणि एकदा कधी तर आपण पाणी परीक्षण करून सुद्धा घेणं गरजेचं आहे कारण हे पाण्यामध्ये क्षार किती आहेत इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील तर पाणी जड असते ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम प्रमाण जास्त असतं ते पाणी फुवण्यासाठी जड किंवा इतर गोष्टीसाठी जड मानलं जातं आणि ह्या जड पाणी जर असेल साधारणपणे त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा टीडीएस म्हणतो कॅल्शियम मॅग्नेशियम किंवा हार्डनेस म्हणतो आपण हार्डनेस साधारणपणे तीनशे पीपीएमपर्यंत चालू शकतो तीनशे पीपीएमपेक्षा जास्त जर घटक असतील तर हे पाणी फोडण्यासाठी अयोग्य ठरतं आता पुढचा महत्त्वाचा घटक आहे की टीडीएस टोटल डिझल सॉलिड किंवा टोटल डिझल सॉल्ट आणि हा थेट इलेक् विद्युत विद्युत वाहकतेशी नि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विद्युत वाहकतेशी निगडीत आहे टी डी एस किंवा ई सी पाण्याचं कमी करणं कमी असणं गरजेचं आहे पाच मिली सेंटीमीटर प्रति सेंटीमीटर याच्यापेक्षा जर कमी असेल विद्युत वाहकता तर हे पाणी फोडण्यासाठी अत्यंत चांगलं असतं किंवा चांगलं मानलं जातं आता ह्या गोष्टी सगळ्या आहेत आणि आणखी एक महत्त्वाचं आहे की ज्यावेळेला बोरवेलचं पाणी वापरतो त्या बोरवेलच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण हे जास्त असतं आणि जिथं बोरवेल म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त असतं मॅग्नेशियम जास्त असतं काही ठिकाणी सोडियम किंवा काही सोडियम क्लोर क्लोराईड हे घटक जास्त असतात आणि जिथं हे घटक जास्त असतात अशा ठिकाणी आपल्याला फोडणीचा रिझल्ट मिळत नाही पण जर पर्यायच नसेल तर कृपया हे पाणी एक ते दोन दिवस उन्हामध्ये ठेव जेणेकरून गरम झालं तर त्यामधले क्षार असतील अनावश्यक घटक असतील हे बॅरलला किंवा साठवलेल्या भागाला बाजूला चिकटून राहतील थोडंसं आपण टी डी एस कमी करू शकतो ह्याचे टी डी एस कमी करणं किंवा क्षार कमी करणं ह्या गोष्टी वेगळे वॉटर सॉफ्टनर सुद्धा येतात पण सामान्य शेतकऱ्याच्या थोडंसं आवख्याच्या व्हायचं आहे सुरुवातीला हे प्रयोग करून बघायला काय हरकत नाही जर आपली बाग मोठी असेल खूप कमर्शियल असेल तर वॉटर सॉफ्टनर वापरणं कधी आपल्याला हितावर ठरू शकतं त्यामुळं पाण्याची गुणवत्ता हा एक महत्त्व आहे त्यानंतर पाण्याचा पीएच असतो हा साधारणपणे पाच ते सात असावा पाच पेक्षा कमी असेल आणि सात पेक्षा जास्त असेल म्हणजे क्षारयुक्त जमिनीमधलं पाणी असेल मग असं आपण बसरू पाणी म्हणतो की ज्यामध्ये खूप क्षाराचं प्रमाण असेल तिथे पाण्याचा पीएच सातपेक्षा जास्त असतो पी एच हा पाच ते सातच्या दरम्यान असेल तर आपल्याला जी आपण कीटकनाशक बुरशीनाशक किंवा इतर गोष्टी वापरतो याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो त्याच्यानंतर डेल्टा टी हा एक घटक आहे खरं तर काही मोठ्या भागातील स्वतःची वेधशाळा आहे डेल्टा टी म्हणजे ड्रायबल्ब टेम्परेचर ड्रायबल्ब जो थर्मामीटर असतो आणि वेटबल्ब थर्मामीटर असतो हे दोन थर्मामीटर असतात दोन थर्मामीटरमधला टेम्परेचरमधला तापमानाला जो फरक असतो हा फरक दोन ते आठच्या दरम्यान असेल तर आपल्याला फवारणीचा खूप चांगला प्रभावी किंवा रिझल्ट मिळतो जे मोठे भागादार आहेत हे छोटीशी वेधशाळा बसवायला काही हरकत नाही ड्रायबल्ब थर्मोमीटर आणि वेटबल थर्मोमीटर याच्या टेम्परेचरमधला जो फरक आहे हा दोन ते आठच्या दरम्यान असेल तर आपल्याला खूप चांगला प्र रिझल्ट मिळतो त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला विचारात घ्यायला पाहिजेत त्याच्यानंतर फवारणीसाठी आपण जे नोझल वापरतोय ते नजल त्यासाठीच आहेत का हे विचार म्हणजे त्यातून येणारा स्प्रे त्याचा अँगल आपल्या झाडाची उंची ह्या गोष्टी पण इथून पुढे कारण तुम्ही म्हणाल हे सगळं शक्य आहे का यातल्या काही गोष्टी जर आपल्याला हळूहळू ज्या अगदी कमी खर्चामध्ये नगण्य खर्चामध्ये आपण बदलू शकतो ह्या तर आपल्याला बदलणं गरजेचं आहे तणनाशकासाठी वेगळा नोजल येतो कीटकनाशकासाठी म्हणजे वेगळ्या प्रकारची म्हणजे झाडाची उंची किती आहे पिकं कुठली आहेत त्यानुसार नोजलचा प्रकार येतो ते योग्य नोजलचा प्रकार वापरणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे त्याच्यानंतर फवारणीची पद्धत आणि झाडाची उंची म्हणजे आपण झाडाला फवारतोय म्हणजे ॲक्च्युली हे झाडावर असे जस्ट लहान लहान ड्रॉपलेट किंवा तुषार जाऊन पडले पाहिजे चिकटले पाहिजे एवढाच फवारणी किंवा एवढीच फवारणी त्याच्यावर झाला पाहिजे बऱ्याच वेळा आपण झाड पूर्णपणे धुवून काढतो आणि धुवून काढल्यानंतर त्या झाडावर कीटकनाशक बुरशीनाशक जे फवारतो ते औषध फार कमी राहतं ते सगळं धुवून जमिनीवर परत येतं आणि झाडावर राहतं फक्त पाणी त्यामुळे कृपया हे फवारणी करणं टाळावं म्हणजे झाड धुवून काढणं त्याच्यानंतर झाडाची उंची असते हा हे सुद्धा आपल्याला आता कमी करावं लागेल कर काही गोष्टी आपल्याला ठीक आहे नारळ सुपारी ह्या झाडाची उंची आपण कमी करू शकत नाही पण आंबा आहे किंवा इतर पीक आहेत ह्या झाडाची उंची आपण कमी करू शकतो त्यामुळे झाडाची उंची मर्यादित ठेवणं कारण बऱ्याच वेळा फवार फवारेचा जे औषध आहे शेंडे पण पोचत नाही आणि तिथं मग कीड रोग जात नाही त्याच्यानंतर फक्त फवारणी आपण पानावर करतो तर मध्ये मध्ये आपल्याला खोडावर किंवा पानाच्या आतून झाडाच्या आतून आतल्या भागातून सुद्धा फवारणी करणं गरजेचं आहे कारण कीड फक्त वरच राहते रोग फक्त वरच राहतो असं नाही बरेचशा किडी या पानामध्ये आतमध्ये इथं लपून राहतात किंवा खोडावर बऱ्याचशा रोगाचा प्रादुर्भाव त्यामुळे फवारणीची पद्धत आपल्याला बदलायला लागेल आणि फवारणी करताना आपल्या आपण पीक संरक्षण करतोय तर स्वतः संरक्षणासाठी लागणारी गोष्टीसुद्धा विचार पीपी किट इथून पुढे सर्व शेतकऱ्यांनी कंपनी की काहीही होत नाही कीड मरत नाही पण किडीपेक्षा माणसाचं जीव हा खूप नाजूक आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने पीपीई किट म्हणाल हे काही गरज नाही मला काही होत नाही मी एवढे वर्ष एवढे वर्ष नाही हा डिझल्ट ज्यावेळा कीटकनाशक बुरशी नाही तुमच्या शरीरात साचून 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 प्रमाण जास्त होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल की हे सगळा प्रभाव आहे हा एकत्रित आता आपण साचलेले किट आहे आणि ते साचलेले कीटकनाशक बरेचसे फॅट डिझॉल्व असतात ते तुमच्या शरीरातनं काढणं अवघड जाईल त्यामुळं पिकाचा विचार करा पण ते करता करता स्वतःच्या शरीराचा पण विचार करा फवारणी करताना पी किटचा जरूर वापर करा वाऱ्याच्या विरोध दिशेने फवारणी करू नका तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही आपल्या यशवंत गव्हाने ॲग्रीटेक चॅनलला यूट्यूब चॅनल आहे फेसबुक पे पेजला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक किंवा पेजची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा